माझ्या हातामध्ये एक लेसर पॉइंटर आहे आणि त्याला पुढे एक अटॅचमेंट आहे, ती ऑन केली की मला इथे अशी लाईन मिळते आणि ही लाईन तुम्हाला इथे अशी मिळते बघा. आणि जर मी हा लेझर या ग्लास लॅबवरती सोडला तर मला असं दिसतं की हा लंबरूप आला तर इथे लंबरूप बाहेर पडतो आणि त्याच्या दिशेमध्ये बदल होत नाही, नो चेंज ऑफ डायरेक्शन. ते आपण आता हा लेझर थोडा तिरका करूया आणि काय होतो बघा. इथे असं दिसतं आहे की हा लेझर असा येतो आणि इथे असा बाहेर पडतो आहे, म्हणजे मला असं दिसतं आहे की येणारा किरण आणि बाहेर येणारं किरण हे एकमेकांना समांतर आहेत. हे समांतर का आहे तर इथे प्रकाश किरण हवेतनं काचेत गेले आणि इथे काचेतनं हवेत गेले आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा मार्ग बदलला, पण एकदा ते लंबरूप रेषे बाजूला वळले आणि एकदा ते लांब वळले आणि हा सरफेस आणि हा सरफेस हे दोन पृष्ठभाग एकमेकांना समांतर असल्यामुळे आपल्याला हा येणारा किरण आणि हा जाणारा किरण हे बरोबर एकमेकांना समांतर आहेत असं दिसतं. पूर्वी हा प्रयोग टाचण्या टोचून करायचे कागदावरती, पण आता लेझरमुळे हा प्रयोग अतिशय सोपा झाला आहे. हा प्रयोग आपण जर अंधारात केला तर फार सुंदर दिसतो. इथे तुम्हाला दिसत आहे की प्रकाश किरण लंबरूप आले तर लंबरूप बाहेर पडत आहेत आणि त्यांच्या मार्गात काही बदल होत नाही आहे, सरळ जात आहेत. पण जर आपण तिरक्या रेषेने टाकले तर असं दिसतं की येणारं किरण आणि बाहेर पडणारं किरण हे एकमेकांना समांतर आहेत. याचं कारण ही चौकोनी ग्लास लॅब आहे, आयताकृती ग्लास लॅब आहे आणि हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग हे एकमेकांना समांतर आहेत आणि म्हणून हा आणि हा किरण एकमेकांना समांतर आहेत. धन्यवाद.